नमस्कार, आवड निवड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे अजिबात कडू न लागणारे मसाला भरून केलेले कारले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 7 कारले घेतले आहेत, 1 टोमॅटो, 3 कांदे, लिंबू, अद्रक, लसूण, तीळ, खोबरं किसलेलं, गूळ किसून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद आणि गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे। ते मीठ जास्त घेतलेलं आहे। कारले आपल्याला असे चिरून त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे। असं प्रत्येक कारल्यामध्ये मीठ भरून ते कारले उभे करून ठेवायचे आहेत, त्यामुळे कारल्यातील कडू पाणी निघून जातं आणि 15 मिनिटं असे कारले ठेवून परत एकदा धुवून घ्यायचे आहेत। हे कारले असेच 15 मिनिटं ठेवूया, तोपर्यंत मसाल्याची तयारी करते। शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तीळ भाजायचे आहेत आणि खोबऱ्याचं किसही भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे अगोदर चांगले भाजून घेतले आणि नंतर तीळ आणि खोबऱ्याचं किस भाजायला काही वेळ लागत नाही, त्यामुळे मी शेंगदाणे आणि तीळ वरतून टाकून भाजून घेत आहे। शेंगदाणे तीळ भाजून झालेले आहेत आपले आणि आता हे सर्व मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। सर्व मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे। अद्रक, लसूण, तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि मसाले पण त्यामध्ये टाकणार आहे मी, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला वगैरे सर्व, आणि त्यामध्ये गूळ पण घालणार आहे। हे सर्व एकत्र मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे सर्व एकत्र होतो, तो मसाला छान मिक्स होतो। असं नंतर हाताने मिक्स केल्यावर तो मिक्स होत नाही व्यवस्थित, त्यामुळे सर्व एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, त्यामुळे तो छान मिक्स होतो मसाला। आणि त्यामध्ये किसलेला गूळ पण घालून घ्यायचा आहे। आणि मीठ पण घालायचे आहे त्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि आता आपले कारले पाण्यातून असे धुवून घ्यायचे आहेत छान, त्यामुळे मिठाने आणि पाण्याने त्याचा कडूपणा सर्व निघून जातो। आणि आता कारले भरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व मसाला कारल्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। असे भरून कारले तुम्ही एकदा करून पहा, खूपच छान लागतात। ही भाजी खूप छान लागते। असे सुके कारले पण करू शकता तुम्ही आणि रस्याची भाजी पण करू शकता। अजिबात कडू लागत नाही अशी भाजी, खूप छान होते। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण भरून मसाला त्यामध्ये भरायचा आहे, गच्च भरून, निघत नाही तो मसाला। मसाला भरोस्तोवर गरम पाणी ठेवलेलं होतं मी गॅसवरती, 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे आणि आपले कारले असे वाफेवर शिजवून घेणार आहे मी। अशा प्रकारे 15 मिनिटे हे कारले शिजवायचे आहेत, त्यावरती छान झाकण ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघा आपले कारले कसे शिजून झाले आहेत, चाकूने बघू चेक करून पाहूया। बघा असं चाकू त्यामध्ये सहज जातो आहे, आपले कारले छान शिजलेले आहेत। फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे मी आणि कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये टोमॅटोही परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कारले भरून भाजी करून पहा तुम्ही, खूपच छान लागते। लहान मुलंही आवडीने अशी भाजी खातात, अजिबात कडू लागत नाही, सर्वांना आवडते अशी भाजी। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि आता त्यामध्ये आपण कारले परतून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कारले भरून जो मसाला उरलेला होता तोही यामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि अर्धा लिंबू वरतून पिळून घेणार आहे मी। लिंबामुळे भाजी कडू होत नाही आणि त्यामध्ये गुळही घातलेला आहे। अशा प्रकारे भाजी अजिबात कडू होत नाही। आणि तसेही तुमच्याकडून एखाद्या वेळेस झाली कडू तरीही कारलं खायलाच पाहिजे, कारलं खाल्लेलं चांगलं असतं।
पण अशा प्रकारे केली तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, सर्वांनाच आवडते अशी भाजी। इथे मी एक वाटी पाणी घालते आहे। तुम्हाला जर कारल्याची सुकी भाजी आवडत असेल तर मसाला परतून घेऊन असंच 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि कारल्याची सुकी भाजी करायची। मी थोडासा रस्सा करणार आहे आणि 3 ते 4 मिनिटांसाठी तो रस्सा आपण शिजून घ्यायचा आहे। आपली भाजी अशा प्रकारे शिजून झालेली आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। किती छान झाली आहे बघा आपली कारल्याची भाजी। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।